काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार धर्मण्णा सादुल वयाच्या 1990व्या वर्षी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. मार्कंडेय सहकारी रुग्णालयात वेळीच दाखल झाले असून उपचार घेतले आणि नुकतेच सुखरूप घरी पोहोचले आहेत. त्यांना मधुमेहाशिवाय उच्च रक्तदाब होता. शिवाय 2007 त्यांना हृदयावर बायपास शस्त्रक्रिया झाली. असे असतानाही त्यांनी कोरोनावर मात केली. याबाबत साधून म्हणतात की मनोधैर्य खूप महत्वाचे. या आजाराला सामोरे जाताना खूप खंबीर व्हावे लागेल. लक्षणे जाणवल्याने लगेच चाचणी करून घेतली. पॉझिटिव्ह अहवाल आला पण मी खचलो नाही. रुग्णालयातही माझी दिनचर्या कायम ठेवली. सकाळी 6 उठणे, प्राणायाम आणि काही आसने, आंघोळीनंतर हलकाशा नाश्ता, नित्याच्या गोळ्या, दुपारी साधारण 12:30 जेवण, एक चपाती वरण आणि भात, रात्रीच्या जेवणात फक्त एकच चपाती, गोळ्या घेतल्या की थोडेसे वाचन, वाजता वाजता डोळा लागायचा आणि लगेच पहाटे उठणे, कुठलाही ताण घेतला नाही, औषधे, आहार आणि सकारात्मक विचार या त्रिसूत्रीवरच कोरोनावर मात केलीये, असे माजी खासदार सादुल यांनी सांगितलंय.